हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। पालक मंत्री नामदार गिरीश महाजन शनिवारी जळगाव दौऱ्यावर होते। या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेतला। दरम्यान विधानसभेत जिल्ह्यात 2 जागा कमी झाल्याने ती जबाबदारी पालकमंत्री या नात्याने नामदार महाजन यांनी घेतली। भाजप व शिवसेनेच्या बंडखोरामुळे फटका बसल्याचेही त्यांनी कबूल केले। आहे 2 जागा आमच्या कमी झाल्या, मागच्यापेक्षा मागच्या वेळेला 6 जागा होत्या, यावेळेला 4 जागा आलेल्या आहेत। बरोबर आहे का? रावेर आणि एक मुक्तनगरची जागा आमची त्या ठिकाणी गेलेली आहे। निश्चित त्याची जबाबदारी मला घ्यावीच लागेल। ठीक आहे, तसं आम्हाला अपेक्षा 140 पर्यंत होती, 145 पर्यंत होती, खरं म्हणजे 164 पैकी आम्हाला वाटत होतं की 140 जागा आमच्या राज्यात येतील। आता ठीक आहे, आता शेवटी जनमत आहे। विदर्भामध्ये काही जागा कमी पडलो, काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही काही मोठ्या संख्येत जागा आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो, त्याची कारणं वेगवेगळी आहेत। पण निश्चित आहे की आम्ही 2-3 विभागामध्ये, आपण उत्तर महाराष्ट्रातही थोडे कमी पडलो। आम्ही 140 अपेक्षा केली होती, 145 अपेक्षा केली होती की आमचं स्पष्ट बहुमत येईल, पडतो आम्ही 105 वर थांबलो। म्हणजे जवळपास आमच्या त्याला 30-35 जागा आमच्या कमी झालेल्या आहेत, त्यातल्या 2-3 आपल्याकडच्याही आहेत। आहेत, सगळीकडे झाले, भाजपचे बंडखोर झाले, सेनेचे बंडखोर झाले आहेत। त्याचा फटका मी आधी म्हटलं होतं की फार फटका नाही, पण मताधिक्य कमी होईल, पण झालं कमी अधिक प्रमाणामध्ये, त्याचाही फटका दोन्ही पक्षांना या ठिकाणी बसलेला आहे। त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी जागांमध्ये वाढ झाली। शिवसेना एकीकडे राष्ट्रवादीशी बोलणे करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत, याकडे तुम्ही कसं बघताय? मी कुठेच काही सध्या बघत नाही। चला प्रश्न संपेल दिसतोय। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।